हॅलो स्मिता नमस्कार मॅम, नमस्कार, नमस्कार. आपल्या बोला. मराठीच्या पेजवर तुमचं स्वागत आहे. थँक यू थँक यू. कशा आहात स्मिता मॅम तुम्ही? अजूनपर्यंत तरी व्यवस्थित घरीच आहात? आय होप सो. या आता इम्पॉसिबल आहे, म्हणजे इच्छा असली तरी तुम्ही जाऊ शकत नाही बाहेर. सो खरे. आणि घरी बसणंच योग्य आहे, जे आहे ते आहे, यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. राईट, बरोबर आहे. सो सर्वप्रथम क्वेश्चन आन्सर्सला मी स्टार्ट करतो. सगळ्यात पहिला क्वेश्चन माझा तुम्हाला असा आहे, काय चाललंय क्वारंटाईन मध्ये? माझं व्हेरी ऑनेस्टली, माझ्या जवळजवळ रोजच लाईव्ह किंवा झूम प्रोग्राम्स वगैरे लाईंड अप आहेत, वेबिनार्स राईट. लाईंड अप आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या, म्हणजे रोजचे दोन दोन सेशन, एक सेशन तर कमीत कमी असतंच रोजचं, तेव्हा ओके. त्याच्यात माझा वेळ जातो. पुन्हा सकाळचा सगळा वेळ माझा पूजा ध्यान ह्याच्यामध्ये जातो. लंच टाइम नंतर हे सेशन सगळे सुरू होतात. मी युजली सकाळचं सेशन करत नाही अनलेस इट इज रिक्वायर्ड, आणि बेस्ट टाइम हा ह्या सेशनला इव्हनिंग टाइमच असतो. तर मग दुपार झाल्यापासून हे काय 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 सुरू होतं, मग तेव्हा त्याची तयारी करणं, तयार होऊन बसणं वगैरे, ह्याच्यात वेळ जातो. दॅट्स ऑल. म्हणजे माझं बेसिकली जास्त आमच्या आश्रमाच्या थ्रू जे आम्हाला मेडिटेशन सगळ्यांसाठी प्रे करण्यासाठी जे काय दिलं जातं, त्याच्या त्याच्यामध्ये माझा वेळ बराच जातो. त्या साधना राईट. कराव्या लागतात आम्हाला. ओके ओके. स्मिता, तुम्ही यायच्या आधीच मी प्रेक्षकांना आपल्या सांगत होतो की अभिनया व्यतिरिक्त तुमचं एक वेगळी ओळख आहे, एक वेगळं जग आहे, स्पिरिच्युअल जग. त्याच्यात तुमचं खूप काम आहे. गेली 35 वर्ष तुम्ही त्याच्याशी त्याच्याबरोबर काम करत आहात, स्पिरिच्युअल याच्यामध्ये क्षेत्रात. तर सगळ्यात पहिला माझा तोच प्रश्न आहे की स्पिरिच्युअल गुरु म्हणून तुम्ही काम करता, गाईड करता, हजारो लाखो ऑडियन्स असतो, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडस सांगा ना, काय एक्झॅक्टली स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, याचा अर्थ काय? बऱ्याच जणांना तो माहिती नसतं. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. हल्लीच्या युथना तर स्पिरिच्युअलिटी म्हटलं की त्यांना भीतीच वाटते, ते लोक लांबच पळतात, कारण त्याचा अर्थ लोकांना कळलेला नाहीये. स्पिरिच्युअलिटी म्हणजे लोकांना वाटतं की आपण आपले कपडे भगवे वस्त्र घालणार, रुद्राक्ष घालणार, हे ते घालणार, अंगठ्या पांगठ्या आणि सगळं, तर तुमची वेशभूषा बदलणार, तुमची राहणी बदलणार, बरंच काय काय तुम्हाला करायला सांगितलं जाईल, साधना हे ते उपवास जप तप, असलं काहीही नाहीये. तर आमचे जे गुरु आहेत, मैत्रेय दादाश्रीजी, आमचा आश्रम आहे छोटासा ओके कर्जतला, तर ओके. दादाश्रीजी आम्हाला नेहमी सांगतात, म्हणजे त्यांचं त्यांची हे वाक्य आहे, ही वाक आहे ती, स्पिरिच्युअलिटी सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. यस, तर ते इतकं खरं सिम्प्लिसिटी स्पिरिच्युअलिटी, आणि राईट. तेच बरेच लोकांना जमत नाही. आपण नेहमी सगळे मुखवटे घालून फिरत असतो ना, सदैव लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काय काय गोष्टी करत असतो. त्या आता सगळ्या खरे. ते इम्प्रेशन वगैरे सगळं, मोठ्या मोठ्या गाड्या गॅरेज मध्ये राहिल्या आहेत, सगळे ब्रँडेड कपडे, बूट, बॅग, सगळं सगळं राहिलंय. तेव्हा आता तुमचं खरं आयुष्य, तुम्ही हे खरं सिम्पल आयुष्य तुम्ही जगताय. खरे खाणं, पिणं, राहणं, तीन कपडे, ह्या व्यतिरिक्त कपडे नाही, आज जे घालायचं ते उद्या घालायचं ते नाही, रात्रीचे कपडे, ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे कपडे तुम्ही घाल, तेच आहे. सो ही जी राईट सिम्प्लिसिटी आहे, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. राईट. ओके. स्पिरिच्युअलिटी मोठा भाऊ केल्या यस, लोकांनी, इट इज नॉट लाईक दॅट. करेक्ट करेक्ट. स्मिताताई, स्पिरिच्युअलिटी मध्ये तुमची जर्नी कशी सुरू झाली, त्याच्या बाबतीत आम्हाला थोडस ऐकायला आवडेल. मी तुम्ही कसे कनेक्ट झाला या क्षेत्राशी? ऍक्च्युली पहिलं वर्ष जे माझं फिल्म लाईन मध्ये एंटर होण्याचं जे पहिलं वर्ष, त्याच पहिल्या वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले, म्हणजे माझ्या नवऱ्यानेच इंट्रोड्यूस करून दिलं होतं, माझ्या पहिल्या गुरु ना प्रभूजी, ते आता नाही आहेत हयात. तर त्यांच्याकडे मी फर्स्ट टाइम जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं, जे आता खूपच फेमस झालंय, लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. ते राईट. पुस्तक वाचल्यानंतर दॅट वॉज अ गेम चेंजर. ते पुस्तक ओके. वाचल्यानंतर माझी ही इनर जर्नी सुरू झाली, म्हणजे मला एकदम प्रकाश पडला की बापरे, हे असं असेल तर मला मरायच्या आधी असं नाही, म्हणजे आयुष्य माझं मला चेंज करायचं, आतून आतून परवरित व्हायचं. तशी माझी ती जर्नी सुरू झाली, आणि त्यांनी मला बरेच बरेच वर्ष गाईड केलं प्रभूजीने. त्या आणि मग तिकडनं मग माझे मार्ग असे असे वेगळे वेगळे व्हायला लागले. मी बऱ्याच गुरूंकडे गेले, बरेच प्रोसेस स्वतःवर केले, खूप वाचन केलं,
माझं चक्रध्यानावर खूप डीप अभ्यास आहे माझ्या गुरूंच्या थ्रू. चक्रध्यानाचे क्लासेस मी जवळजवळ गेली 20 वर्ष घेते रेग्युलरली. तर हे सगळं मग आपोआप आपोआप वाढत गेलं. पुन्हा प्रभूजींनी मला एक ऑटो रायटिंग हा एक त्यांनी म्हणजे इथे हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितलं की जाऊन कर ऑटो रायटिंग. तर हे ऑटो रायटिंग हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. अर्थात तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर माझे युट्यूब चॅनल आहे माझं, ते तुम्ही जरूर सबस्क्राईब करावं. आणि ते युट्यूब चॅनलवर ऑटो रायटिंग हा एक आहे सब्जेक्ट, तर तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही ते वाचून बघा, तुम्ही ऐकून बघा तो ऑटो रायटिंग. तर हे जे आहे ऑटो रायटिंगचं ते त्यांनी मला म्हणजे दॅट वॉज अ ब्लेसिंग दॅट ही गेव मी. तर ते मी करते कित्येक वर्ष त्याला झाली, 25-28 वर्ष ऑटो रायटिंग करण्यात झाली. सो ते मी ते करते आणि अशा गोष्टी बऱ्याचशा अशा उलघडत गेल्या. तर आता माझे जे मास्टर आहेत दादाश्रीजी, जवळजवळ 8-9 वर्ष मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. ओके ओके स्मिता मॅम, जसं तुम्ही उल्लेख केला की कर्मकांड या गोष्टी म्हणजे भगवे वस्त्र घालणे वगैरे, तर ह्याची स्पिरिच्युअलिटी नाहीये, तर त्याच्या अनुषंगानेच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की धर्म आणि आध्यात्मिक आध्यात्मिकवाद ह्याच्यातला डिफरन्स काय, तो आम्हाला जरा सांगा. खूपच डिफरन्स आहे. धर्म म्हणजे रिलिजन, रिलिजन तुम्हाला डिवाइड करतं. तू ह्या धर्माचा, मी त्या धर्माचा, तो माझा धर्म, आमच्या धर्मात असं नाही चालत, आमच्या धर्मात तसं चालतं, हे सगळं डिव्हिजन आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये डिव्हिजन नाही. जिथे डिव्हिजन असेल तो धर्म, धर्म माणसाने बनवलेला आहे. स्पिरिच्युअलिटी हे दैविक आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये जे तू जे तुला जे करायला म्हणजे जे तू करू शकतोस ते अख्खं जगाने करायला पाहिजे. म्हणजे इट इज इक्वल फॉर ऑल, भेद नाहीये. भेद फक्त रिलिजन मध्ये येतो. स्पिरिच्युअलिटी सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. मग आमच्या धर्मात असं चालतं आणि तुमच्या धर्मात असं चालतं हा इकडे प्रकार नाही. सो जे प्रत्येक ह्युमन बिईंगला ऍप्लिकेबल आहे दॅट इज स्पिरिच्युअलिटी. ओके. आणि रिलिजन डिवाइड करतं लोकांना. हो, रिलिजन डिवाइड करतं. रिलिजन मध्ये खूप रिच्युअल्स असतात. तुम्ही ही प्रार्थना करायला हवी, ती प्रार्थना, म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये देखील तुम्हाला आवडत असेल ती प्रार्थना तुम्ही करा. त्याच्यावर जबरदस्ती नाही, आपल्याकडे जबरदस्ती असते. हा, सो यू हॅव टू बी अबाव रिलिजन, बी स्पिरिच्युअल. रिलिजन हा एक मार्ग असू शकतो. तुमचा देव धर्म, तुमची पूजा पाठ जे बाकी काय असेल ते तुमचा मार्ग बनू शकतं, पण पुढे यू हॅव टू बी स्पिरिच्युअल. ओके. स्मिताताई, मला अजून विचारायला आवडेल की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा कसा पाहिजे आणि तो बदलायचा असेल तर तो कशा प्रकारे बदलला पाहिजे, याच्या बाबतीत थोडस सांगा. माणसाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे. म्हणजे तुमची इंटरनली तुम्हाला चेंज होणं, त्या तुमच्याकडे चॉईसच नाहीये. ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो, परिवर्तित होणं हे व्हायलाच हवं. आणि जर हा हे जर तुमच्या आता लक्षात येत असेल तर त्या हिशोबाने अनुषंगाने तुम्ही मार्ग, तुम्हाला येतील मार्ग. पहिल्यांदा अनअवेअरनेस नाही, आपण अचेत असतो, आपण सचेत नसतो ह्या गोष्टीला. हा सगळ्यात मोठा आजार आहे माणसांचा. पहिले अवेअर व्हा की तुम्हाला चेंज होता. व्हेरी गुड की तुझ्या मनात आता हा विचार आला. तुम्ही तुम्हाला हा विचारलं सत्ता की चेंज व्हायचं असेल तर, जसं चेंज जर तुम्हाला व्हायचं असेल इंटरनली, तर तुम्हाला तसे मार्ग शोधू शकता. आता माझ्या म्हणजे माझ्यावर जर विश्वास असेल तर तुम्ही मला कुठच्याही माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. मी आमच्या आश्रमाच्या थ्रू बोध हा एक कार्यक्रम असतो, तो आता 31 तारखेला आहे. तो फेसबुकवर वगैरे सगळीकडे आहे, मैत्रीबोध परिवार थ्रू बोध लेवल 1, जो फ्री आहे, फ्री ऑफ चार्ज. ओके. तर ज्यांना करायचा असेल तो ऑनलाइन आता सध्या सुरू झालेला आहे, बिकॉज आता सगळंच ऑनलाइन झालेलं आहे. आणि ते त्याच्यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, 31 ला आहे पहिला आत्ता बोध लेवल 1, जेणेकरून तुमची आतली जर्नी सुरू होईल. तुम्ही अटेंड करा, मग तुम्हाला नाही आवडलं, नाही पसंत पडलं, ठीक आहे, जबरदस्ती नाही, पण एटलीस्ट स्टार्ट समवेअर. तुम्हाला माहिती नसेल कुठून सुरू करायचं, तर एटलीस्ट तिथून तरी सुरू करा. तर तुम्हाला मी एक नंबर सांगते. हा, तुम्हाला एक नंबर सांगते. वंदना मॅडम म्हणून आहे, त्यांचा नंबर आहे 9322209021.
9322209021 है ना.